गुड मॉर्निंग स्टूडेंट, टुडे वी सॉल्व क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॉर्मूला मेथड। दिस इज आवर थर्ड मेथड। फॉर दिस वी यूज द फॉर्मूला x इज इक्वल टू माइनस बी प्लस माइनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेर माइनस फोर ए सी अपॉन टू ए। आई रिपीट, फॉर दिस वी यूज द फॉर्मूला x इज इक्वल टू माइनस बी प्लस माइनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेर माइनस फोर ए सी अपॉन टू ए। वॉट इज एबीसी? एबीसी यू नो द स्टैंडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, ए एक्स स्क्वेर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू जीरो। ए बी सी ह्या फॉर्मुलामध्ये जे एबीसी त्या एबीसीच्या किमती आपण इथे टाकणार आहोत। फॉर दिस वी सॉल्व एक्झाम्पल। सॉल्व द क्वाड्रेटिक इक्वेशन बाय यूजिंग फॉर्मुला। क्वाड्रेटिक इक्वेशन इज एम स्क्वेअर मायनस फोर्टीन एम प्लस थर्टीन इज इक्वल टू झिरो। कंपेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो। देअरफोर ए इज इक्वल टू वन, b is equal to minus 14 because here is plus, here is minus, c is equal to 13. Okay, then we calculate first b square minus 4ac. b square minus 4ac, b square means minus 14 square minus 4ac. What is 14 square? 196. 196, 13 4 is 52. 196 minus 52 is equal to 144. B square minus 4ac values is 144. Then using our formula minus b plus minus under root of b square minus 4ac upon 2a. Now minus b means minus मायनस फोर्टीन, कारण इथे बी ला मायनस आहे आणि इथे फोर्टीनला सुद्धा मायनस आहे। प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस फोर सी ची आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे, ती आली आहे 144 अपॉन टू ए ची व्हॅल्यू आहे 1। मायनस मायनस प्लस फोर्टीन प्लस मायनस अंडर रूट ऑफ 144 इज 12, 2 वन जा 2, 14 प्लस 12 अपॉन 2, 14 minus 12 upon 2, 14 plus 12, 26 upon 2, 14 minus 12, 2 upon 2, here is 13, here is 1, therefore the quadratic equation m square minus 40m plus 13 is equal to 0 has roots m is equal to 13 and m is equal to 1. ओके, पुन्हा एकदा सांगते, ह्या इक्वेशनचं आपण कंपॅरिझन केलं याच्यासोबत, स्टँडर्ड फॉर्म सोबत, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो। त्याच्यामुळे आपल्याला किमती मिळाल्या ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू मायनस 14, सी इज इक्वल टू 30। हा फॉर्म्युला युज करून आपण बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढली। मग इथे व्हेरिएबल m आहे म्हणून आपण इथे x च्या ऐवजी काय घेणार, m। m इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए। ह्या फक्त व्हॅल्यू पुटअप केल्या आणि आपल्याला त्याचे दोन रूट्स मिळाले, m इज इक्वल टू 13 अँड m इज इक्वल टू 1। असंच अजून 2.4 प्रॅक्टिस सेट 2.4 मधलं अजून एक दोन एक्झाम्पल मी तुम्हाला घेते। त्यांचा क्वेश्चन 1 आहे, कम्पेअरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बी सी। यू कॅन इझिली सॉल्व्ह दिस। आय एम टेकिंग क्वेश्चन नंबर 2। द एक्झाम्पल इज एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो। फर्स्ट कम्पेरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो। देअर फोर ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू मायनस 3, सी इज इक्वल टू मायनस 2, हियर मायनस 2। देन बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल टू
माइनस थ्री स्क्वायर माइनस फोर इंटू वन इंटू टू, माइनस थ्री स्क्वायर नाइन, माइनस माइनस प्लस, फोर टू जा एट, नाइन प्लस एट सेवेंटीन. द वैल्यू ऑफ बी स्क्वायर माइनस फोर एसी इज इक्वल टू सेवेंटीन. देन आवर फॉर्मूला, माइनस बी प्लस माइनस अंडर रूट ऑफ बी स्क्वायर माइनस फोर एसी अपॉन टू ए. देन माइनस बी मीन्स माइनस माइनस थ्री प्लस माइनस बी स्क्वायर माइनस फोर एसी ची वैल्यू आली आपली सेवेंटीन अपॉन टू इंटू वन, माइनस माइनस प्लस प्लस माइनस. आता अंडर रूट ऑफ सेवेंटीन त्याची वैल्यू नाही म्हणून अंडर रूट ऑफ सेवेंटीन एज इट इज लिहिले अपॉन टू. थ्री प्लस अंडर रूट ऑफ सेवेंटीन अपॉन टू और थ्री माइनस अंडर रूट ऑफ सेवेंटीन अपॉन टू. Therefore, the equation x square minus 3x minus 2 is equal to 0 has roots x is equal to 3 plus under root of 17 upon 2 or x is equal to 3 minus under root of 17 upon 2. Okay? I am solving one more example by this method. The example thodasa vegra ahe mhanun mi te ghete ahe. y square plus 1 upon 3y is equal to 2. आता तुम्ही स्टँडर्ड फॉर्मचं जर कम्पेरिझन केलं तर त्याच्या अगोदर हा सी जी व्हॅल्यू आहे ती इक्वलच्या तिकडे आहे ती आपण अगोदर इकडे घेऊन घेणार. y square 1 upon 3y minus 2 is equal to 0. देन कम्पेरिंग विथ a x square प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. देअर फोर ए इज इक्वल टू वन, बी इज इक्वल टू वन बाय थ्री अँड सी इज इक्वल टू मायनस टू. ओके, देन बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल टू मायनस सॉरी वन अपॉन थ्री स्क्वेअर मायनस फोर ए सी. वन स्क्वेअर वन, थ्री स्क्वेअर नाईन, मायनस मायनस प्लस, फोर टू जा एट. आता असा अपूर्णांक असेल तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला गुणाकार आपण सोडतो कसा. इथे काय नाही म्हणजे छेदीला एक, देन क्रॉस मल्टिप्लिकेशन, वन वन जा वन, नाईन एट जा सेवन्टी टू अपॉन नाईन, सेवन्टी थ्री अपॉन नाईन. द व्हॅल्यू इज बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल टू सेवन्टी थ्री अपॉन नाईन. आवर फॉर्म्युला वाय इज इक्वल टू माइनस बी प्लस माइनस बी स्क्वेर माइनस फोर ए सी अपॉन टू ए. वी राइट मस्ट द फॉर्मुला बिकॉज इट हैज फॉर वन मार्क्स. द फॉर्मुला इज फॉर वन मार्क्स, देअर फोर यू मस्ट रिटर्न दिस फॉर्मुला इन एक्झाम. हा फॉर्मुला तुम्हाला पेपरमध्ये लिहिणं कंपल्सरी आहे कारण तो एक मार्कासाठी, याला एक मार्क दिलेला असतो ह्या स्टेपला. Now put the values. Minus b means minus 1 upon 3 plus minus b square is 73 upon 9 upon 2a. 2a. Minus 1 upon 3 plus minus under root of 73 as it is 9, 3, 2, 2 ones are 2. 2 ones are 2. Now minus 1 upon 3 plus 73 अपॉन थ्री अपॉन टू और माइनस वन अपॉन थ्री माइनस सेवन्टी थ्री अंडर रूट ऑफ सेवन्टी थ्री अपॉन थ्री अपॉन टू. आता इथे छेद सारखा आहे म्हणून डायरेक्ट आपण मायनस वन प्लस अंडर रूट ऑफ सेवन्टी थ्री अपॉन थ्री हा अपॉन आहे तो गुणाकार होईल इथे और मायनस वन मायनस अंडर रूट ऑफ सेवन्टी थ्री इंटू अपॉन थ्री इंटू टू. मायनस वन प्लस अंडर रूट ऑफ सेवन्टी थ्री अपॉन सिक्स और माइनस वन माइनस अंडर रूट ऑफ सेवन्टी थ्री अपॉन सिक्स. देअर फोर द इक्वेशन वाय स्क्वेअर प्लस वन अपॉन थ्री वाय इज इक्वल टू टू हॅव रूट्स वाय इज इक्वल टू मायनस वन प्लस सेवन्टी अंडर रूट ऑफ सेवन्टी थ्री अपॉन सिक्स और मायनस वन मायनस अंडर रूट ऑफ सेवन्टी थ्री अपॉन सिक्स. देर इज वन ऍक्टिव्हिटी इन दिस प्रॉब्लेम सेट. This activity is very important.
The last question is in this practice set, the activity. With the help of the flow chart, given below, solve the equation x square plus 2 under root of 3x plus 3 is equal to 0 using the formula. म्हणजे काय का तुम्हाला खाली फ्लो चार्ट दिलेले आहे त्या फ्लो चार्ट नुसार हे इक्वेशन आपल्याला फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचे. तर फ्लो चार्ट बघा काय आहे. फर्स्ट कंपेयर इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस टू अंडर रूट ऑफ 3x प्लस 3 इज इक्वल टू 0 अँड ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 फाइंड the values of a b c म्हणजे ते इक्वेशनचं याच्या सोबत कंपॅरिझन करून आपल्याला ए बी सी च्या व्हॅल्यू शोधायच्या आहे. पुढचं आहे फाइंड व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. पुढचं आहे फ्लो चार्ट. राईट formula to solve quadratic equation and last substitute values of a b c and find roots. Now म्हणजे आपल्याला असा फ्लो चार्ट दिलेला आहे आणि हे इक्वेशन आपल्याला पुन्हा फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. अगदी इझी आहे. बघा सगळ्यात पहिले त्यांनी दिलेलं आहे, आपण स्टेप बाय स्टेप जाणार. कम्पेअर विथ इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस टू अंडर रूट ऑफ 3x प्लस 3 इज इक्वल टू 0 विथ दिस ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए? 1. बी 2 अंडर रूट ऑफ 3. सी इज इक्वल टू 3. नाव दिस इज द फर्स्ट पॉइंट इज कम्प्लीट. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी वी फाइंड आउट. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर मीन्स 2 अंडर रूट ऑफ 3 स्क्वेअर मायनस 4ac. 2 स्क्वेअर 4 इन टू रूट 3. वर्गमुळातील 3 वर्ग येतं 3. अंडर रूट ऑफ 3 स्क्वेअर इज इक्वल टू 3 मायनस 4 3 12 मायनस 12 इज इक्वल टू 0. द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 12. देन थर्ड स्टेप, राईट द फॉर्म्युला सॉल्व क्वाड्रेटिक इक्वेशन. वी नो द फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. अँड लास्ट स्टेप इज सबस्टिट्यूट व्हॅल्यूज ऑफ ए बी सी अँड फाइंड द रूट्स. एक्स इज इक्वल टू मायनस बी इज व्हॉट? मायनस 2 अंडर रूट ऑफ 3 प्लस मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 0 अपॉन 2 इंटू 1. मायनस 2 अंडर रूट ऑफ 3 हिअर 0 2 1 झा 2 2 2 गेट्स कॅन्सल मायनस 3 मायनस 3. देअरफोर द इक्वेशन दिस इक्वेशन हॅव रूट्स अंडर रूट ऑफ मायनस 3 अंडर रूट ऑफ मायनस 3. ओके, थँक्यू.